येत आहे स्मिता तांबे. पतली कमर मटका के हाय 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 नागिन से बल खा के हाय 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 नैन से नैन लड़ा के हाय 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 धान चुनर सर का के हाय 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 पतली कमर मटका के नागिन से बल खा के नैन से नैन लड़ा के धान चुनर सर का के हो कसा वाटला माझा परफॉर्मन्स? काय चांगला वाटला, मस्त वाटला. अरे पण तरी फक्त चांगला आणि मस्त वाटला. हो आता हे मी तुला का विचारते माहितीये का? का? तू तुझं मत प्रांजलपणे देतोस ना म्हणून विचार. अच्छा, प्रांजलपणे मी माझं मत देतो आणि माझी बायको प्रांजल सुद्धा अगदी प्रांजलपणे सांगते की तुमचे सगळ्यांचे परफॉर्मन्सेस खूप छान होत असतात. प्रांजलला थँक्यू सांग. सर एकदा ना पुष्करने प्रांजलला म्हणाला की मी ना धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे, तर त्याच्यावर प्रांजल असं म्हणाली पण तुला रोज धुवावं लागतं त्याचं काय करू. असो आपण जाणून घेऊया मत गुरुंचं. फुलवा खामकर, मस्त. मला स्मिता खूप आवडला आणि स्पेशली बिगिनिंग ती खाली बसून मुलांबरोबरची तुझी, त्याच्यानंतर अजून एकदा बसून होतं म्हणजे असं आठवण्यासारख्या खूप गोष्टी होत्या. मला कोरिओग्राफी पण आवडली दीपालीची, स्पेशली तो यूपी बिहार लुटणे, तू त्या मुलाच्या त्याने एक लिफ्ट केला होता आणि तू टर्न घेतलास, मस्त. नक्की, ऑल द बेस्ट. अप्रतिम झालं तुझं गाणं. थँक्यू सो मच. खूप छान तू ॲटिट्यूड कॅरी केला असतो अखंड याच्यात तुझंच गाणं असल्या कारणाने, आणि खरंच लुटलंस तू सगळ्यांना. थँक्यू सो मच. मार्क्स किती आहेत ते आधी जाणून घेऊया. फुलवा खामकर 8 मार्क्स मिळालेले. मयूर वैद्य 8
8 मार्क्स मिळालेले आहेत मयूर कडून सुद्धा. त्यामुळे या दोन्ही गुरुंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 80 मार्क्स मिळालेले आहेत. किशोरीजी, यूपी बिहार लुटने वाली के बारे में आपका क्या ख्याल है? तेरे परफॉर्मेंस से नजर नहीं हटती, न जाने हम क्या करें. क्या बात है. थँक्स किशोरी, थँक्स. व्हेरी नाईस परफॉर्मन्स. आणि इतक्या सहजतेनं ते लिफ्ट करत होते तुला आणि तू पण कम्फर्टेबली इकडनं तिकडे ट्रान्सफर होत चालली होतीस. अमेझिंग, खूप छान परफॉर्म केलंस, छान दिसतेस आणि ऍटिट्यूड वगैरे पण खूप छान सांभाळलास. थँक्स अ लॉट. ऑल द बेस्ट. क्या बात आहे. आता जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. लूट लिया बिहार यूपी सब, लेकिन महाराष्ट्र भी लूट लिया. क्या बात है. वेरी वेल परफॉर्म्ड, वेरी वेल कोरियोग्राफ्ड. पर्टिक्युलरली मला डान्स मध्ये असा विचार करणं हे थोडस रेअर आहे. एक ऍटमॉस्फिअर तयार करणं, नुसता परफॉर्मन्स नाही तर एक ऍटमॉस्फिअर कम्प्लिटली तयार करणं स्टेजवर. आणि या मुलांनी खूप छान कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे. थँक्स. आणि पर्टिक्युलरली तो भाग, ती नाचत नाचत स्मिता अशा इकडे जातात तिकडे जातात, मग तिकडून जात 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 शेवटी एक मुलगा त्यांना खेचतो खाली आणि त्या खाली पडतात. तर ते जे होतं ना ते इतकं छान झालं, त्याच्यामध्ये कुठेही म्हणजे फंबल किंवा जंबल होण्याची खूप चान्सेस होते, पण तरी सुद्धा ते तसं नाही झालं. फक्त पडताना थोडासा एक काहीतरी बॅलन्स गेला, त्यामुळे तुम्ही थोड्याशा आदळल्यासारख्या वाटल्यात मला. तिथे थोडासा बॅलन्स सांभाळला असता तर अजून छान छान वाटलं असतं. तुम्ही नंतर त्या जिन्यावरनं खाली आलात आणि खाली आल्यानंतरची स्टेप तुमची जी होती ती मला अनकम्फर्टेबल वाटली, कारण पूर्ण गाण्यामध्ये क्लॅरिटी खूप छान मेंटेन तुम्ही केली होती. त्या स्टेपमध्ये मला थोडंसं हरीड किंवा पकडण्याचा प्रयत्न करण्याचा भास होता ना, तो मला तिथे मात्र एका ठिकाणी जाणवला. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर. थँक्यू.